नमस्कार मित्रांनो, मी स्वप्निकडू आणि हे बघा मस्त दव पडले आणि दवासोबतच इकडे वरच्या साईडला सूर्यदेव उगवलेत, म्हणजे दवातील सकाळच्या या गोड गोड वातावरणामध्ये तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजपासून 9 दिवस आपल्याला खूप धमाल येणार आहे, कारण आज आहे घटस्थापना आणि घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज आपल्याला वेळवीच्या पुढे म्हणजे आपल्या गावापासून साधारण 6 किलोमीटर अंतरावरती देवींचा कारखाना आहे आणि त्या देवी कारखान्यामध्ये आपल्या देवीची मूर्ती बनवायला सांगितली आहे। मूर्ती मातीची आहे आणि आज आपण तिकडे जाणार आहोत देवी आणायला। तर आजच्या वेळेमध्ये तुम्ही हेच पाहणार आहात की देवीचं आगमन आणि देवी पूजा। हा समोर सूर्यदेव आहे आणि मस्त दव पडला आहे सगळीकडे, पूर्ण वाडीमध्ये दव पडला आहे। वाडीत नाही पडत। संतोषदा आणि मी देवी आणायला चाललोय आणि मागून एक डमडम येतोय, म्हणजे खामकरानंतर डमडम, त्याच्यामध्ये ना वादंत्री वगैरे आहेत। तर चला आपण डायरेक्ट देवीच्या कारखान्याच्या इथेच भेटूया। वेळवीच्या पुढे फुगी नदी पार केली की एक तळ लागतो आणि त्या तळाच्या मध्येच लेफ्ट साईडला जायचं। आता आम्ही गाड्या वगैरे लावल्या आणि सगळे वादंत्री वगैरे आम्ही आता चाललोय कारखान्याजवळ। मित्रांनो, आता आम्ही आलोय देवीच्या कारखान्याजवळ आणि आता आतमध्ये जातोय। मित्रांनो, हा आहे देवी कारखाना आणि इथे गणपती कारखाना सुद्धा असतो। गणपतीच्या सुंदर सुंदर मूर्त्या बनवलेल्या असतात। ही आपली देवी आहे आणि हे बघा किती सुंदर सुंदर गणपती तयार केलेले आहेत। आणि गणपती हे सगळे म्हणजे उरलेले आहेत, जास्त आणलेले आणि हेच गणपती उरलेत। खूप सुंदर सुंदर आणि छान छान मूर्त्या आहेत। सगळे बाप्पा हे मातीचे आहेत। गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या। मित्रांनो, आता जाग्यावरच म्हणजे आपली जी देवी आहे ना, देवीला म्हणजे अलंकार घालत आहेत, दागदागिने घालत आहेत आणि खूप अजून सुंदर दिसते मूर्ती। मित्रांनो, ही जी देवी आहे ना, हे चौघेजण आणत आहेत, ती वेळवीची देवी आहे, मण्याभाऊंची, तेजूदादाची, आणि खूप मोठी मूर्ती आहे आणि पूर्ण मूर्ती मातीची आहे। आणि मित्रांनो, ही जी मूर्ती घेतली ना, हा संतोषदादा आहे आणि ही मूर्ती आपल्या गावची आहे, अबगुलवाडीची। मित्रांनो, पुढे खालूबाजा चालू आहे आणि मागे दोन देवी आहेत, एक वेळवीची देवी आहे आणि एक आपल्या गावची देवी आहे। ही पहिलीवाली देवी आहे ना, ती आपल्या गावची देवी आहे आणि ती संतोषाने घेतले। आता देवीच्या म्हणजे जिथे कारखाना होता ना, तिथून घेऊन आता पुढे गाडीपर्यंत चाललो आहे आम्ही आणि गाडीमध्ये बसून मग पुढे जाणार आपण। डमडम एक आहे आणि एक टेम्पो आहे मोठा आणि इकडे मागे देवी येते आणि आता हे गाडीत बसून आपण मग घरी जायचं मस्त। आता आपल्या देव्या ज्या देवी आहेत ना, त्या देवींना टेम्पोत म्हणजे बसवण्याचं काम चालू आहे। ही वेळवीची देवी बसवली आणि आता आपली देवी या टेम्पोमध्ये भरूया। आपली सुद्धा देवी मित्रांनो आतमध्ये बसवले आणि कारण ही पहिली देवी आहे ना, ती आधी जाईल आणि त्यानंतर आपली देवी। आजवाले अण्णांच्या डमडम मध्ये आहेत खामकरांना आणि
आपल्या देव्या म्हणजे ही वेळवीची देवी आहे, मोठी आहे ती तेजू दादाची, आणि ती मागे आहे ती आपल्याकडची देवी आहे, आणि दोन्ही टेम्पोमध्ये बसल्यात. आणि आता आपण डायरेक्ट पुढे जाऊया. अंबे माते की. वेळवीतली देवी उतरवली गाडीमधून आणि ती आता त्यांच्या जागेवरती स्थानापन्न होण्यासाठी चालली आहे. आणि ती आई वगैरे आहे ना, तर ती देवीची पूजा करते आणि पूजा वगैरे झाली की देवी आतमध्ये घेऊन जाऊ. बाहेर खालूबाजूवाले खालूबाजा वाजवत आहेत आणि हा तेजीदादाने केलेला अतिशय सुंदर देखावा आहे. खूप खूप म्हणजे खूप भारी वाटतं आहे, म्हणजे एकदम गुहेसारखं एकदम जबरदस्त. मित्रांनो, आता ना म्हणजे आपली जी देवी आहे ना, त्या देवीला सर्व अलंकार घालत आहेत, दागदागिने घालत आहेत, दागदागिन्यांनी सजवत आहेत. आणि सजून वगैरे झाली, इथे थोडी पूजा झाली की नंतरला मग देवी जिथे जागा असते ना त्या जागेवरती मस्त विराजमान होणार. आणि आता फक्त हे दागिने देवीला घालतो. आपली आई आता चालली त्या जागेवरती विराजमान होण्यासाठी आणि सर्व मंडळी आता आईला जागेवरती बसवत आहेत. मित्रांनो, वेळवीची देवी सोडून झाली म्हणजे ती त्यांच्या जागेवरती बसवली आणि आता आपण चाललो आहे आपल्या गावी. म्हणजे वेळीपासून आपला गाव 4 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आपण खामकर अण्णांच्या गंडममध्ये आपल्या गावी जातो. मित्रांनो, आता आपण आलोय आपल्या मंदिराजवळ. दोघे खामकर बंधू आता देवीला आपल्या इकडून आतमध्ये मंदिरात नेत आहेत, म्हणजे आपला विठ्ठल रुक्मिणीचा मंदिर आहे ना, त्या मंदिरामध्ये नेत आहेत. थोडा वेळ 2 मिनटं तिथे बसवतील आणि देवीची जी जागा असते ना म्हणजे रविदादाच्या इथे, तर तिकडे मग घेऊन जाण्यासाठी निघतील. आणि आता संतोष दादाने परत देवी घेतली आणि आता आम्ही चाललो देवी ज्या जागेवर बसते ना रविदादाच्या इथे, तर आता सगळे मिळून तिकडे जाणार. आपल्या अजूबाजूच्या देवीची मस्त पूजा चालली आहे, म्हणजे सगळ्या बायकांनी पूजा करतात आणि आता आतमध्ये चालू जाऊ आपण. पूजा वगैरे झाली ना की मग आतमध्ये जिथे आपण देवी बसवणार आहोत ना तिथे न्यायची देवीला. पूर्ण देवी येते आमच्या आहे आणि या जागी आपली देवी बसणार आहे. आणि मित्रांनो, ही फक्त नाही रांगोळी आपल्याकडच्या महिलांनी काढले सर्वांनी, ही देवी आपली बसली जागा. आणि आपल्या देवीला आपल्या या आईला आता सर्व अलंकार घालत आहेत, म्हणजे संतोष दादा दागदागिने घालत आहे आणि मस्त मस्त अजून छान सजवत आहे. आता खामकरांना म्हणजे बत्ती वगैरे करतायत, तर जी समई वगैरे असते ना त्या समईला वगैरे पेटवण्याचं काम करतायत आणि झाली पेटवून. ही आपली देवी आहे, इकडे म्हणजे घड बसवलेला आहे आणि म्हणजे घटस्थापना ना, तर त्यासाठी घट बसवलेले आहेत. ही स्त्रिया म्हणजे आपल्याकडच्या महिलांनी काढलेली सुंदर रांगोळी आणि खूप सुंदर दिसते ह्या त्या बायका सगळ्या. आणि मित्रांनो, हा आपला घरचा देव आहे, घटी देव बसलाय. पहिली माळ लागले आणि खूप सुंदर प्रकारे पप्पांनी आज पूजा करून ठेवलेली आहे पहिली माळेची. आणि हे आपले देव आणि हा आपला म्हणजे घटस्थापनेचा देव बसलेला आहे.
नारळ वगैरे फुलं वगैरे खूप छान एकदम भारी समईसुद्धा लावलेली आहे. मित्रांनो, तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण देवी आणली, म्हणजे देवी आणण्यासाठी कादिवलीच्या साईडला गेलो कारखान्यामध्ये, तिकडून देवी आणली. आपली देवी होती आणि वेळवीतल्या त्या तेजसदाची देवी होती. तेजसदाची देवी बसवली आणि मग आपण बाळामानांच्या डमडममध्ये आपली देवी घेऊन मग आपल्या घरी आलो, म्हणजे जिथे देवी बसते तिथे. आणि आपली देवीसुद्धा आपण विराजमान केली त्यांच्या जागेवर, देवीच्या जागेवर. आणि मग आरती वगैरे झाली. आरतीची व्हिडिओ काढायला नाही भेटली, पण आजचा दिवस असा होता. मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हाला घटस्थापना आणि शारदोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.